या महाराष्ट्रातला राजकीय पुढारी आणि म्हणून सत्तेसाठी पक्षांची फोडाफोडी आणि जोडाजोडीच्या मागे लागलेला असताना या महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळा समाज आपल्या हक्कांसाठी भांडताना लढताना आंदोलन करताना दिसतोय. या ठिकाणी मनोज जरांगेंचं आंदोलन मागच्या एक वर्षांपासून सुरू आहे, त्याचबरोबर ओबीसींचा सुद्धा लढा सुरू आहे आणि आता या सगळ्या लढ्यांमध्ये महादेव कोळी समाज सुद्धा उतरलेला आहे. आज अहमदपूर तालुक्यामध्ये या ठिकाणी महादेव कोळी समाजाच्या वतीनं जलसमाधी आंदोलन आहे आणि त्यांच्या या जलसमाधी आंदोलनाच्या निमित्तानं त्यांच्या मागण्या काय असणार आहेत आणि या आंदोलनाची काय पार्श्वभूमी असणार आपण ते या ठिकाणी जाणून घेणार आहोत. कोळी समाजाचे शरदभाऊ कोळी या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. भाऊ स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र. आज जलसमाधी घेत असताना महाराष्ट्रातला सगळा कोळी समाज बांधव पिटून उठलेला आहे. महाराष्ट्रातल्या कोळी समाज आणि मराठवाड्यातल्या कोळी समाज बांधवांचा रणगाडा या सरकारच्या या सरकार पडण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जात आहे. ही सरकार पडल्याशिवाय आता मी स्वस्त बसणार नाही, कारण शिंदे सरकार फडवणी सरकार अजित पवार यांनी आम्हाला फसवलेलं आहे. आमच्याकडे सगळं पुरावं असताना देखील फक्त जाणून बुजून आम्हाला डावलं जात. अहो आमच्या आया बहिणीचं परपंच उद्ध्वस्त केले जात. कित्येक आमच्या बहिणी विधवा झालेल्या त्या, कित्येक आमच्या भावाने आत्महत्या केलेल्या त्या, काय आम्हाला पुरावा असताना ढकला दिला जात नाही. एवढी मस्ती आल्या या सरकारला, काय अधिकारी आमच्या ढकला प्राप्त करून देत नाहीत, मान्य करत नाहीत, कारण याला काही आमदारांचं पाठबळ आहे. काल मुख्यमंत्र्यांनी आमची मीटिंग उद्भवून लावलेली आहे. मुख्यमंत्र्यावर आमच्या अहो मुख्यमंत्री साहेब फडणवीस अजित पवार लोकांची घर पेटवायचं तुम्ही तिघ बंद करा, जरा महाराष्ट्रातला समाज आमचा कोणी काय करतोय बघा. अहो अहो तुम्ही तिकडे बिझी आम्हाला माहिती आहे, पण तुमच्या अशा नालायक खेळकला निर्णय ना आमच्या कुळी समाज बांधवांचा घर उद्ध्वस्त झाले. देऊ आमच्या आया बहिणी विधवा झाल्या त्या, इकडे जरा लक्ष द्या. तुम्हाला वाटत असेल सरकार सरकार तुमचं आहे, पण लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या 70 मतदारसंघामध्ये कुळी समाज बांधवाची ताकद आहे. तुमची सरकार कसं येत आता बघतो, तुमचं आणि आमचं बनलंय. आता ज्या दिवशी या समाजाने तुम्हाला सत्तेवर आणलंय, हीच कोळी समाज बांधव तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. आमची मागणी आहे तत्काळ तत्काळ 4 दिवसामध्ये मराठवाड्याचं महाराष्ट्रातल्या कोळी समाज बांधवाला एक ही आक्त न लावता, कुठलीही आक्त न लावता सुरक्षित पद्धतीनं एसटीचे दाखले दिले पाहिजे. लक्षात ठेवा, आमची माती करायला गेला तर तुम्हाला त्याच मातीत गाडल्याशिवाय आता महाराष्ट्राचा कोळी समाज गप्प बसला. या ठिकाणी तुमच्या आंदोलनामध्ये काही राजकीय पुढारी आलेत पाठिंबा दर्शवण्यासाठी, माजी राज्यमंत्री माजी आमदार यांना काय आवाहन करणार आहे? या सर्वांना जर पाठिंबा द्यायचा असेल त्यांनी हित समाजाची दिशाभूल करण्यासाठी देऊ नये, बसलं ठोको नये. तुम्ही आमच्या सोबत आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. तुम्ही लिखी पत्रावर द्या सरकारला, पत्र तुमचं द्या की ही ह्या भागातली आमची एसटीची खूप माणसं आहेत. महादेव कुळी कुळी ढोकरे कुळी ढोर केली मल्हार कुळी एसटी मध्ये येते त्यांना प्रमाणपत्र. तुम्ही आमचे डोळे फुसण्याचं काम करणार आणि या माध्यमातून इथल्या पालकमंत्रीला सांगतोय, पालकमंत्री साहेब तुम्ही काय झोपीच्या गोळ्या घेतल्यात का? अहो 15 ऑगस्ट दिवशी या लातूर जिल्ह्यामध्ये जलसमाधी आंदोलन होतंय, जे तुमच्या सत्तेला आता काय म्हणू चांगलं माझ्या तोंडातलं काय काय येतंय, पण ह्यांना बर जाऊ दे जाऊ दे, तुम्हाला काय उत्तर भद्राव थांबा थांबा. लक्षात ठेवा, लाज लज्जा जर शिल्लक राहिली असेल तर कुठलीही चौकशी न करता एसटीचं प्रमाणपत्र द्या, नाहीतर तुम्हाला सत्यात कसं येत आहे बघू. राजकीय लोकांचा जो पाठिंबा आंदोलनाला तो आगामी विधानसभेच्या दृष्टीने राजकारण गेलं चुरीत, पुण्यातला राजकारण पडले, आमची घरदार जायला लागले. ते या ठिकाणी या शासनानं दिम्या डोक्याचा गैबान आई एकाचा बाप एकाचा गैबान तोडायचं ते भारूड याला निघलं हे भारुडा चक्रम डोसक्याचा. आम्ही जर त्या दिवशी मंत्र असतो ना हन्ना असता भाद्रा मस्त्याली अरे बोकडा
तुझा आणि आमचा काय संबंध? येड्या तळक्याच्या, आमच्याकडे कागदपत्र आहे ते तुझ्या डोळ्यात चटणी गेली नसेल तर आम्हाला बोलो आणि कागदपत्र बघ. तुला इतर सांगण्यावरून तमाशात नाचल्यासारखं नाचू नको रे भारुडा. तुला दिसेल तिथं येऊन ठोकला जाईल, लक्षात ठेव. या ठिकाणी कोळी समाजाच्या मागण्यांसाठी सोलापूरच्या शरद कोळींचा झंझावात या अहमदपुरामध्ये धडकलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या या मागण्या त्यांच्या अगदी कडक शब्दामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. तर या त्यांच्या आंदोलनाला कितपत यश येण्यासाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे. न्यूज महाराष्ट्र टुडे साठी मी त्रिशरण मोगावकर अहमदपूर.